नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंका मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, शेअर मार्केट आणि शेअर मार्केट बद्दलच्या विविध कल्पना आपल्या मनामध्ये असतात, तर या संदर्भात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी राजेश बारसकर आज आपल्या स्टुडिओ मध्ये दाखल झाले। प्रथम मी त्यांचं न्यूज डंका मध्ये स्वागत करतो। नमस्कार। तर आपण शेअर मार्केट बद्दलच्या सर्व बाबी बारसकर सरांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, मराठी माणूस आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शेअर मार्केट बद्दल विविध कल्पना असतात, बरोबर। सुरुवातीला मला हा प्रश्न विचारायचा आहे की शेअर मार्केट मध्ये जी गुंतवणूक आहे ती करणं योग्य आहे का? शेअर मार्केट मध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा शेअर मार्केट मध्ये येता तर दोन प्रकारे आपल्या नॉर्मली मार्केटमध्ये तीन वेगवेगळे इन्व्हेस्टर असतात। एक ज्यांना क्विक फाय म्हणजे ज्यांना लवकरात लवकर आम्ही व्यवस्थित असतं, मग ते अभ्यास नाही करत, मग दॅट इज फॉर त्यांच्यासाठी ते आहे प्युअरली काय म्हणतात तुम्हाला जुगार जो। आणि दुसरा इन्व्हेस्टर आहे ज्यांना माहीत नसतं ते काय करतात की आपण दुसऱ्या लोकांचे हे त्याचे इन्व्हेस्टर ॲडवायझर त्यांच्या करतात, दॅट इज ऑल्सो ओके, म्हणजे ते ओके आहे। सॉरी, माझ्या मराठी थोडं वीक आहे तो प्रॉब्लेम आहे। आणि तिसरे असतात की ते म्हणजे त्यांना शिकायचं असतं पण त्यांच्या मनामध्ये भीती असते की भाई आमचे हार्ड अर्न मनी आमचे जेव्हा मेहनतीचे पैसे आम्ही लावतोय तर ते आम्हाला वापस भेटतील का न भेटतील। पण मार्केट एक असं आहे की व्यवस्थित म्हणजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून मार्केटमध्ये गुंतवलं तर तुमचे पैसे चांगले वाढतात। का तर माझं एक्झाम्पल घेणार तर मी 2000 पासून मार्केटमध्ये आहे। माझी सुरुवात अशी झाली होती की जेव्हा मी मार्केटमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की शेअर मार्केट काय असतं, की आपण मराठी माणूस असल्यामुळे आपल्याला कधी ते नॉलेज नाही, सगळ्यांची अवस्था तशी तशी। आणि आपण आपल्या कसं आपलं ते सायकोलॉजीज आहे किंवा मराठी माणूस पहिले काय बोलतो की सेफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्या पैशात जे आपण मार्केटमध्ये लावतो ते किती सेफ असेल, म्हणून आपल्या डोक्यामध्ये हमेशा FD हा पर्याय जास्त असतो। म्हणजे मराठी 10 पैकी 9 लोक FD मागे असतात। FD म्हणजे फिक्स डिपॉझिट जे बँकेमध्ये आपण करतो ना, बँकेची FD कॉर्पोरेट FDs पण असतात पण तिकडे मराठी माणूस नाहीये, तिकडे तुम्हाला गुजराती माणसं जास्त भेटणार। कारण ते FD पण म्हणजे कसं 3 वर्ष 2 वर्षासाठी लॉक इन होऊन डेट मार्केट म्हणतात त्याला, ते एक वेगळा प्रकार असतो FD चा। हा, आणि आता शेअर मार्केटच्या बद्दल व्यवस्थित सांगणं झालं तर मार्केट इज व्हेरी गुड। तर मार्केट शेअर मार्केटच्या बद्दल म्हणायचं झालं तर शेअर मार्केट हा एक पॅसिव इन्कमचा खूप चांगला सोर्स होऊ शकतो आजच्या पिरियडमध्ये, कारण की आज टेक्नॉलॉजी भरपूर वाढलेली आहे आणि नॉलेज भरपूर आहे। यूट्यूब बघणार तुम्ही किंवा भरपूर क्लासेस सुरू आहे सगळीकडे आणि वेगवेगळे लोक आहेत जे गाईड करत आहात, पण यूट्यूबवरती तुम्ही 100% अवलंबून नाही राहू शकत, कारण की यूट्यूबमुळे तुम्हाला 100% नॉलेज नाही भेटत। कारण की कसं आहे यूट्यूबमध्ये लोक काय करतात तर त्यांचा प्रसार मॅक्सिमम प्रसार करतात, पण यदि तुम्हाला जेव्हा मार्केट शिकायचं असेल आणि व्यवस्थित शिकायचं असेल तर कुठला चांगला मेंटर करा, म्हणजे कोणाला कोणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज आहे। कारण की मार्केट यदि व्यवस्थित शिकला तुम्ही तर तुम्ही तुमचा एक म्हणजे सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा पॅसिव सोर्स ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो मराठीमध्ये ऍक्च्युली दुसरा इन्कम पैसे मिळवण्याचा दुसरा मार्ग होऊ शकतो। कारण की काय होतं आजकाल मार्केटमध्ये तुम्ही बघणार की लोक बिचारे इकडे तिकडे लावतात की आमच्याकडे पैसे टाका 10 चे 20 20 चे 40 अशामध्ये भरपूर लोकांचे पैसे येतात। स्कॅम भरपूर आहेत मार्केटमध्ये आजकाल, तर ह्या स्कॅमच्यामुळे काय होत आहे की लोकांचे पैसे जातात, त्यामुळे लोकांना काही दुसऱ्या पर्याय नाही तर FD घेतात किंवा घर घेतात। घर इज ओके, इज गुड इन्व्हेस्टमेंट फॉर लॉंग टर्म, पण त्याच्यातून तुम्हाला तेवढं रिटर्न भेटत नाही। पण शेअर मार्केट एक असं आहे की तुम्ही शिकून तिकडे केलं तर तुमचे व्यवस्थित केलं तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला ॲटलीस्ट 22% किंवा 22-25% रिटर्न सहज काढू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि शिका, आणि मी हमेशा सांगतो माझे जेवढे पण क्लायंट्स आहेत किंवा स्टुडंट आहेत किंवा मित्र आहेत जेही माझ्याकडून मार्गदर्शन घेतात त्यांना मी हमेशा सांगतो मार्केट हे शिकून केल्यावरती तुम्हाला व्यवस्थित तुम्ही पैसे कमवू शकता, तुम्हाला बाकी काही दुसरं करायची गरज लागणार नाही ती व्यवस्थित शिकून केलं का। आणि मार्केट हे एका दिवसात तर नाही समजत, तुम्हाला मार्केट शिका म्हणजे व्यवस्थित शिकण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतात, ते पण व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित तुम्ही सिस्टमॅटिकली अभ्यास केला तर। मला तोच प्रश्न विचारत होता की शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावेत। शेअर मार्केटमध्ये सुरुवात येते तुम्ही नवीन आहात, जसे नवीन इन्व्हेस्टर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येता तर सगळ्यात पहिले तुम्ही कोणाचं तरी गायडन्स घेणं गरजेचं आहे, कारण की मार्केट हे खूप वास्ट आहे आणि मार्केटमध्ये फक्त शेअर्स हा प्रकार नाही आहे, मार्केटमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात। आणि मग त्यामुळे पहिले तुम्ही कधी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणाचं गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे। तुम्ही गायडन्स घेतल्याशिवाय इन्व्हेस्ट केला त्याच्या म्हणजे काय तुम्ही अशा ट्रेंडमध्ये चढता की तुम्हाला माहिती नाही की त्याचा शेवटचा स्टेशन कुठला आहे,
तो प्रकार होऊ शकतो. ॲटलीस्ट तुम्ही व्यवस्थित ज्याला म्हणजे सर्टिफाईड किंवा ज्याला तुम्ही ओळखता बेस्ट आहे, जो मार्केटमध्ये भरपूर दिवसापासून काम करतोय, किंवा कोण तुम्ही रजिस्टर्ड सेबी रजिस्टर्ड असतात भरपूर सारे इन्व्हेस्टर कन्सल्टंट किंवा तुम्ही मार्गदर्शक, त्यांना कन्सल्ट करू शकता. सुरुवातीकडून करा. आणि तेही नाही करायचं असेल तर सगळ्यात सोपे तीन प्रकार आहे. आता म्युच्युअल फंड घ्या, ते पण कसं म्हणतात तुम्हाला हायब्रिड फंड घ्या. हायब्रिड म्हटलं जिथं अर्ध शेअर मार्केटमध्ये असतं अर्ध डेफ फंडमध्ये असतं. नाही तर मग कुठल्याही टॉप कंपनीचे निफ्टी म्हणून एक आहे निफ्टी फिफ्टी म्हणजे इंडियाच्या टॉप 50 कंपनीचा एक इंडेक्स असतो. इंडेक्स म्हटलं की तर ग्रुप, त्या ग्रुपमधल्या कुठल्याही 2-3 मोठ्या टॉप 5 शेअर्स घ्या आणि बिंदास इन्व्हेस्ट करा. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला ते FD पेक्षा जास्त रिटर्न देणार आणि कधीही सेफ आहेत, म्हणजे बेट सेफर सेल आणि एनिथिंग एल्स, म्हणजे ते व्यवस्थित तुम्हाला रिटर्न देणार. म्हणजे गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता अतिशय सुरक्षित पैसे गुंतवायचे असतील तर त्यांनी कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवले पाहिजेत किंवा ते कशात गुंतवले पाहिजेत? तुम्ही स्पेसिफिकली तुमचे इन्व्हेस्टमेंट सोर्स तुम्ही शेअर मार्केटच्या कडे वळवत आहात तर तुम्ही निफ्टी फिफ्टी हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. यदी फक्त तुम्हाला शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि निफ्टी फिफ्टीमधले टॉप 10 कंपनीज कधी निवडा, काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला इन्व्हेस्ट करताना. कारण की शेवटी मार्केट आहे, थोडंफार रिस्क असतं. कारण की मार्केट फक्त कंपनीच्या बेसवर नाही, न्यूज बेस पण असतं. कारण की कधी कधी काय मोठं इन्सिडेंट होतं तर ते मार्केट खाली येतं. पण हे शेअर्स कसे असतात निफ्टीचे टॉप 10 हे भले खाली आले तर जसं मार्केट म्हणजे रिपेअर होतं किंवा तुम्ही त्याला म्हणजे मार्केट नॉर्मल होतं तर ते ऑटोमॅटिक वर जातं आणि तुम्हाला ते इयर ऑन इयर व्यवस्थित रिटर्न देणार, 12-18% चांगला रिटर्न देणार. प्लस डिव्हिडंड हा तुमचा एक सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे जेव्हा पण कंपनी प्रॉफिट करते तर तुम्हाला त्यातल्या थोडंफार डिव्हिडंड म्हणून तुम्हाला त्याच्या शेअर्स देते एव्हरी इयर. तो एक तुमचा कंटिन्युअस इन्कम होणार. तुम्ही हळूहळू जसं तुम्ही शेअर्स वाढवत जाणार तर तो डिव्हिडंड इन्कम तुमच्यासाठी एक पॅसिव, जसं पेन्शन आपण बघतो आपलं रिटायरमेंटमध्ये तसं डिव्हिडंड तुमचा एक पर्याय बनवू शकतो. हे तुमची क्वांटिटी आहे ती 20-30 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट केले, तुमच्याकडे चांगली मोठी क्वांटिटी जमा झाली, समज 1 लाख शेअर किंवा 2 लाख शेअर जमा झाले. फॉर एक्झाम्पल ITCचा एक्झाम्पल घ्या. ITCचे 1 लाख शेअर तुम्ही गेले ते वर्षाला कमीत कमी 12-13 रुपयाचा डिव्हिडंड देतात. ते 1 लाखामध्ये 12 लाख रुपये तुम्हाला वर्षाचे असे डिव्हिडंड येताना. आता कुठेही मगाशी तुम्ही असं म्हणत होतात की काही कंपन्या अशा आहेत की बजाजचं एक तुम्ही उदाहरण दिलं की त्यामध्ये सुरुवातीला ज्यांनी पैसे गुंतवले त्यांची आजची आर्थिक परिस्थिती काय आहे, हा काय प्रकार आहे त्याला समजून सांगा. कसे मार्केटमध्ये तुम्ही जेवढ्या जास्त वेळ राहतात तेवढ्या तुमचे पैसे वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एक ज्या कॅटेगरी वाईज ए कॅटेगरीचे कंपन्या आहेत तर स्टार्टिंगला जी पण कंपनी असते ती ए कॅटेगरीमध्ये नसते तर ती तिच्या बिझनेस आणि तिच्या मॅनेजमेंटच्या प्रकारे ती वाढते. मग तशीच एक्झाम्पल घेणार जसं तुम्ही इन्फोसिसचं नाव ऐकलं असतं मार्केटमध्ये, इन्फोसिस विप्रो तसंच बजाज फायनान्स आपली कंपनी बजाज ग्रुपची, तर ही जेव्हा 2008-09 लिस्ट झाली होती त्यावेळेस त्याची व्हॅल्यू होती 9 रुपयाच्या आसपास, 9-10 रुपये एका शेअरची. आज त्या शेअरची व्हॅल्यू आहे ऑलमोस्ट 7.5-7 हजाराच्या वर जाऊन आला आहे तो शेअर, अजून पण त्याच रेंजमध्ये आहे. तिथून त्यांनी भरपूर बोनस दिले, स्प्लिट झाला आहे शेअर. तर असं करता करता ज्यांनी त्यावेळेस 10-12 हजार लागले असेल ते आज करोडमध्ये असतील ऑलमोस्ट 20-22 वर्षामध्ये. आणि त्यांनी यदी 10 हजार म्हणजे ऑलमोस्ट त्यांच्याकडे 1000 शेअर असतील ते आज मे बी 1 लाखच्या आसपास असतील सगळं डिव्हिडंड बोनस स्प्लिट सगळं धरून. तर कमीत कमी त्यांचे 100-200 करोड तसंच झालं असलं पाहिजे आजच्या डेटमध्ये. तर शेअर मार्केट असा पाहिजे आहे की तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्ट केलं पेशंटली आणि चांगले गुंतवणूक तुमची चांगल्या कंपनीत असली पाहिजे आणि नुसती ती चांगल्या कंपनीत असून उपयोग नाही तर ती लगेच न काढता विड्रॉ न करता दीर्घकाळ ठेवण्याची तयारी पाहिजे. हा म्हणजे पेशंट जेवढे पेशंट आहे, नाहीतर तुम्ही एक प्रकारे करू शकता की ठीक आहे तुम्हाला वाटतं की भीती वाटते की मी 10 वर्ष होल्ड नाही करू शकत की मला 5 वर्षाच्या आत नाही. मग तुमचा आपलं एक टार्गेट ठरवा की भाई मला 5 वर्षामध्ये माझ्या मुलाचं एज्युकेशन करायचं आहे तर मला 10 लाख रुपये हवे किंवा 5 लाख. त्या हिशोबाने तुम्ही त्या अशा कंपनी चांगल्या कंपनीचे काहीतरी शेअर्स घेऊन ठेवले तर ते शेअर्स ऑटोमॅटिक त्या लेवलला पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचे प्रॉफिट आल्यानंतर तुम्ही विका आणि नंतर कुठे त्या कामासाठी वापरा किंवा नवीन दुसरे कुठले इन्व्हेस्टमेंट करू शकता. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जो मार्केटवर परिणाम होत असतो त्याकडे तुम्ही गुंतवणूकदार म्हणून किंवा गुंतवणूकदारांचे मार्गदर्शक म्हणून कसं बघता? बेसिकली कसं आहे की तुम्ही जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय जे न्यूजचा इम्पॅक्ट पडतो तो लॉंग टर्म शेअरसाठी एवढा फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही इंट्राडे करता जसं 1 डे म्हणजे आज घेतलं 2 दिवसात विकलं किंवा आज घेतलं संध्याकाळी विकलं तर ह्याच्यावरती त्या न्यूजचा मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा लॉंग टर्मसाठी तुम्ही घेतलं तर तुम्ही निश्चिंत राहू शकता कारण की तो शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असतो.
म्हणजे एक दिवसासाठी कधी पाच दिवसासाठी त्याच्या जास्त तो इम्पॅक्ट नसतो. शेअर्स जे लॉंग टर्म इन्व्हेस्ट म्हणजे जे पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी मी जेव्हा शेअर्स घेतात तेव्हा त्याच्या एवढा तुम्ही विचार करायची गरज नसते आपल्याला. कारण की तुम्ही एकदा चांगल्या कंपनीचे शेअर घेतले आणि तुमचा पोर्टफोलिओ जसं तुम्ही वाढवत जाता, आपण जे शेअर्स बोलताना पोर्टफोलिओ म्हणतो आपण, तर ते पोर्टफोलिओ जेव्हा आपण वाढवत जातो तर तेव्हा तुम्ही त्याला सारखं सारखं बघू पण नका. कारण की आपल्या माणसाची मेंटॅलिटी कशी असते, जेव्हा वर जातो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि खाली येतो तर आपल्याला भीती वाटायला आता माझे नुकसान होतं नुकसान होतं मग आपण विकायच्या मागे लागतो. म्हणून एकदा पोर्टफोलिओ सहा महिन्यातून एकदा बघा आणि ह्या विचार घ्यायचा तुम्ही तो शेअर दहा वर्षासाठी घेतलाय तर सहा महिन्यात एकदा तुम्ही रिव्ह्यू करा तुमचा पोर्टफोलिओ. तुम्हाला वाटलं की हा शेअर माझ्यासाठी ओके नाही आहे तर तुम्ही विकून दुसरा तुम्हाला जो पसंत आहे तुम्ही ज्याच्यावरती अनालिसिस केली असेल ज्याच्यावरती अभ्यास केला असेल तो शेअर ऍड करू शकता. पण माझ्या मते ॲटलिस्ट मी माझा जे आहे पोर्टफोलिओ मी सहा महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा बघतो. कारण आता माझा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे 20 वर्षाच्या लेवलला, आता अमाऊंट डिस्क्लोज नाही करत पण भरपूर मोठा आहे. तर मी हार्डली तीन महिन्यातून एकदा बघतो कधी तर सहा महिन्यात, जे शेअर्स मी बघतच नाही जास्त करून. तुम्ही मगाशी म्हणाल की तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये आलात म्हणजे मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली त्यावेळेला केवळ 2500 आणि आजचा म्हणजे हा 23 वर्षांचा काळ तुम्ही मागवळून बघताना कसं बघता? तर बोलू शकतो की आता मी आता हे बोलू शकतो मार्केटमध्ये मला आता 20-22 वर्ष झाली ऑलमोस्ट म्हणजे प्रोफेशनली. तर ज्यावेळेस मी 2500 सुरुवात केली तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं आणि आज मला मार्केटचं भरपूर डिटेल नॉलेज आहे आणि बोलू शकतात की माझं एक पॅसिव्ह इन्कम आहे की मी आज नोकरी पण सोडली तरी मी आरामात माझं घर खर्च प्लस मुलीचं शिक्षण सगळं काय व्यवस्थित करू शकतो. तर ह्या लेवलला मी आज मार्केटमध्ये पोचलेलो आहे मार्केट इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि आज मी माझं ट्रेडिंग किंवा माझ्या लोकांना जसं मी गायडन्स देतो किंवा मार्गदर्शन देतो त्याच्यापेक्षा ते लोक पण भरपूर असे आहेत जे कमवतात. तर मी बोलू शकतो की मार्केटमुळे माझं आजच्या माझ्या पेन्शन म्हणजे माझा सेकंड सोर्स ऑफ इन्कम जनरेट झाला आहे. मी जेवढा पगार कमवतो आहे त्याच इक्वलंटली माझा इथून रेव्हेन्यू जनरेट होतो आहे मंथली बेसिसवर. आता हे तुम्ही सगळं तुमच्या अनुभवातून शिकला, यातून तुम्ही शिकत गेला का, याच्यासाठी काही वेगळे कोर्सेस तुम्ही जॉईन केलेले किंवा असं कुठं काही अभ्यास वर्ग त्याचे होते का आणि तिकडे तुम्ही गेला होता? कसं होतं सुरुवातीला त्यावेळेस एवढं मार्केट ऍडव्हान्स नव्हतं आपल्या इकडे इंडियामध्ये. तर हळूहळू जसं वाढत गेलं तर तेव्हा क्लासेस सुरू झाले तर कुठे कोण डेरिव्हेटिव्ह तेव्हा फक्त आपल्या सेबीमध्ये किंवा NSL मध्ये लेक्चर्स व्हायचे तर तिकडे आम्ही शिकलो काही. तिथून मग आम्ही स्वतःचा अभ्यास चालू केला. त्या अभ्यास करता करता स्वतः पुस्तकं वाचणं मग आर्टिकल वाचणं त्याच्यानंतर मग चार्ट रीडिंग करणं त्याच्या बेसिसवर हळूहळू ते आम्ही केलं. म्हणजे शिकला तर आपल्या तुम्हाला चांगलंच आहे कारण शिकल्याशिवाय मार्केटमध्ये येणं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही कसं म्हणजे काय म्हणतात रिस्क घेतात आहे. तुम्हाला मार्केटची आयडिया नाही कारण की जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही येतात जेव्हा रोजचं मार्केट जेव्हा चालू असतं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये येतात तेव्हा तुम्हाला चार्टची आयडिया नसेल तर तुम्हाला माहीत नाही कुठं एंट्री करायची कुठं निघायचं त्यामुळे नुकसान जास्त होतं. त्यामुळे अभ्यास करा आणि आहे आजकाल भरपूर काय सोर्स आहे. आमचे पण भरपूर लेक्चर्स होतात. आम्ही पण लेक्चर्स देतो शिकवतो असं हे नाही. म्हणजे शिकून आले तर तुमच्यासाठी चांगलं आहे नाही तर ते इनडायरेक्टली कसं होणार तुम्ही पैसे टाकले तुम्हाला नाही समजले इंट्राडेमध्ये नुकसान जास्त होतं. काही इंटरव्ह्यूमध्ये माणूस कसं शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जास्त पैसे कमवायला जाता आणि तिकडे कसं तुमच्याकडे लिमिटेड टाईम असतं. आणि जसं ऑप्शन म्हटलं ऑप्शन हा ॲडव्हान्स मार्केटचा प्रकार आम्ही मानतो कारण की तिकडे कसं असतं इंडेक्स असतो तिकडे शेअर्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये कसं असतं तर लिमिटेड पिरियडसाठी असतं म्हणजे एक महिन्यासाठी किंवा एक हप्त्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी. त्याच्या आतमध्ये तुमचं वाढलं तर ठीक आहे नाही वाढलं तर तुम्ही जे इन्व्हेस्ट केले त्याचे पैसे कमी कमी होत जातात. म्हणून जेव्हा तुम्हाला इंट्राडे करायचं तर पूर्ण अभ्यास करा. लॉंग टर्म केलं तर तुम्ही कोणाच्या गायडन्स घेऊन केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण लॉंग टर्ममध्ये एवढा इश्यू येत नाही. आणि तुमचं हां लॉंग टर्ममध्ये काय शिकण्याची गरज आहे तुम्हाला की कुठले शेअर सिलेक्ट करायचे ते कसे करायचे त्याच्यावरती वेगवेगळे काय काय तुम्हाला पॅरामीटर चेक करायचे असतात ते अभ्यास करून तुम्ही तुमचे लॉंग टर्म पोर्टफोलिओ. कंपन्यांचे दर 3 महिन्याला निकाल येत असतात त्यांची कामगिरी कळत असते. एक्झॅक्टली. तर अगदी कोणाला वेळच नाहीये तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणी तुमचा मेंटर किंवा मार्गदर्शक चूज करू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर कुठलीही कंपनीचा फंडामेंटल्स वाचू शकता. लॉंग टर्मसाठी फंडामेंटल्स कधी बघायच्या कंपनीचे ज्यामध्ये तुमचं ROE काय असतं ते ज्यावरती आपण डिटेल अभ्यास करू शकतो. म्हणजे कंपनी एक सपोज आपण कंपनीमध्ये 100 रुपये लावतोय तर 100 रुपयावरती ते किती रिटर्न आपल्याला देतात आहे काढून त्यांचं मॅनेजमेंट काय आहे मॅनेजमेंटमध्ये कोणकोणचे जे माणसं आहे जे कंपनीला पुढे नेतात आहे ह्या सगळ्या अभ्यास केल्याने तुम्हाला एक आयडिया येते की भाई कंपनी किती स्ट्रॉंग आहे फ्युचर प्लॅन्स काय त्यांचे 5 वर्षाचं त्यांचं प्रोजेक्शन काय आहे तर त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित कंपनी सिलेक्ट करू शकता. त्याच्यासाठी हां तुम्हाला आवड आहे शिकायची तर शिका. लॉंग टर्मसाठी पण तुम्ही शिकू शकता.
त्याला जोडूनच एक असा प्रश्न आहे की गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कुठली? हा, योग्य वेळ असे जेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्हाला वाटतंय की ते इन्व्हेस्ट करायला तोच बेस्ट वेळ आहे, सगळ्यात बेस्ट. कारण की इन्व्हेस्टमेंट कसं असतं, तुम्ही जेव्हा सुरू करता तोच तुमचा बेस्ट वेळ माझ्या हिशोबाने. हां, आणि इन्व्हेस्टमेंट जेव्हा लवकर तुम्ही सुरू करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर एक्झाम्पल दिलं तर मी 23 वर्षापासून सुरुवात केली, आज माझं वय 43 आहे. तर ऑलरेडी मी त्या मार्केटमध्ये ऑलरेडी त्या लेवलला पोहोचलो. तर मग जेवढ्या लवकर तुम्ही सुरू करणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं. जसं की आपल्यामध्ये काय होतं की आपण जॉब सुरू करतो तर आपल्या पहिल्या चुकी काय करतो आपण की पहिल्या पगाराला पैसे उडवणं सुरू होतं, तेव्हा आपण जमा करायचा विचार करत नाही. ती चुकी आम्ही पण केली आहे, कारण 1-2 वर्ष केली आहे सुरुवातीला. ज्या आम्ही 23 वर्षांमध्ये 2-3 वर्ष मी इन्व्हेस्टमेंट नाहीच केले, आपण यश करण्याच्या मागे लागतो. तर मी सांगायला गेलं तर तुम्ही काय करा की जेव्हा जसं तुम्ही इन्कम म्हणजे जसं तुम्ही कमवायला सुरू करता सुरुवातीला, जसं जॉब केला किंवा कोण बिझनेस सुरू करता, यदि तुम्हाला ठीक आहे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केला तुम्ही मंथली सॅलरी घेता तुमच्या बिझनेसमध्ये, किंवा तुम्ही नोकरी केल्या तिकडून तुम्हाला सॅलरी येते, तर तुमच्या एजच्या हिशोबाने तुम्ही त्याला डिवाईड करा. कारण सुरुवातीला तुमच्यावरती काही बर्डन नसतं किंवा तुमच्यावरती काही जिम्मेदारी नसते. तर तेव्हा तुम्ही काय करा की सपोज तुम्ही 100 रुपयेचा तुमचा पैसे 1000 रुपये तुम्ही कमवता, तर ॲज पर युअर एज तर ते एजच्या हिशोबाने 50% सीधा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा. 50% तुम्ही शेअर्समध्ये टाकू शकता. त्यावेळेस तुम्हाला रिस्क घेण्यासाठी भरपूर वेळ असतो. 4 ते 5 वर्ष तुम्ही मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट इक्विटी लॉंग टर्म शेअर्समध्ये करून टाकायचे, सुरुवात करायची. म्हणजे अभ्यास करा, 2-3 महिने अभ्यास करा, किंवा तुम्ही एखादा छोटा लॉंग टर्मसाठी छोटासा कोर्स करा, कुठेही करा. नाही करत आहे तर मग एक मेंटर घ्या, त्यांची जी छोटी मोठी फीस चार्ज करता मार्केटमध्ये, मोठी फीस आजकाल कोण नाही चार्ज करत, ते घेऊन बिनधास्त तुम्ही सुरू करा. आणि सुरुवातीला 50% का सांगितलं, कारण की त्यावेळेस तुम्ही ॲटलिस्ट 5 वर्ष तुम्ही लग्न नाही करत नॉर्मली, किंवा तुमच्याकडे घर चालवायचं काही हे झालं नाही, तर मग त्यावेळेस काय तुमचा इन्व्हेस्टमेंट सोर्स जास्त होतो. आणि 5 वर्षामध्ये जो पहिल्या वर्षी तुम्ही घेतलेला शेअर्स तो यदी चांगला निघाला तर तो तुमचे ऑलरेडी पैसे 10-5 पट करून देऊन टाकतो तुम्हाला. ऑल म्हणजे तुम्ही 23 सुरू करता तुमची नोकरी, किंवा 25-30 तुमच्याकडे डेफिनेटली चांगला म्हणजे क्वांटिटी ऑफ शेअर्स प्लस तुमचं अमाऊंट असतं. म्हणजे केलेली गुंतवणूक, ज्या शेअर मध्ये आपण गुंतवणूक केली तो शेअर आपण किती काळ बाळगायचा, आपल्याजवळ ठेवायचं, हे तुम्ही आता म्हणताय त्या पद्धतीने त्याचा हिशोब मांडला पाहिजे की एक्झॅक्टली तुमचा पगार कसा आहे, म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाता नोकरीमध्ये, मग तुमचं लग्न आलं, घर घेण्याचा पर्याय आला. असं तुम्हाला एक्झाम्पल पण देतो, आमचे एक मित्र होते, त्यांनी त्यावेळेस घर घेतलं होतं आणि त्यावेळेस त्यांना HDFC नवीन नवीन बँक होती, त्यांनी त्यावेळेस जबरदस्ती जे होम लोन घेत होते त्यांना जबरदस्ती शेअर घ्यायला लावले होते. तर तेव्हा त्यांनी त्यांना शिव्या दिला होता आणि म्हटलं अरे काय जबरदस्ती आम्हाला, कधी इन्शुरन्स देतात कधी शेअर्स देतात, आणि त्यांना जबरदस्ती घ्यायला लावले होते. आणि त्यांनी ते शेअर्स घेऊन ठेवले आणि असं सोडून दिले, तर त्यांना काही मार्केटचं नॉलेज नव्हतं. आज त्यांच्या ते शेअर्सची व्हॅल्यू त्यांच्या लोनच्या पेक्षा 3 पट झाली. तर मग आता तर खुश आहेत. मग कधी कधी कसं असतं, जबरदस्ती केली होती पण ठीक आहे. HDFC त्या लेवलला ती छोटी कंपनी होती जेव्हा सुरुवातीला, म्हणजे आपण लोक विश्वास, पण त्यांचं मॅनेजमेंट किंवा त्यांचा चालवण्याचा तरीका एवढा चांगला होता की आज ती कंपनी 10-20 पट पुढे निघून गेली. आज ती 5-10 लाख करोडची कंपनी आहे. त्यात जास्त जण मर्ज झाल्यानंतर ती अजून मोठी झाली होती. मग त्याच्यामुळे त्यांचं 3 पट माणूस खुश आहे, त्यांचं घर फ्री झालं, प्लस त्या 1-1.5 करोडचा सेव्हिंग झाली. तर तसं मार्केट म्हणजे तुम्हाला काय देऊ शकतात तुमच्या मला पण माहिती नाही, पण व्यवस्थित सिस्टमॅटिकली केलं तर मार्केटला रिस्क बिलकुल नाही आहे लॉंग टर्म साठी, तर बिलकुल नाही. हां, इंट्राडे करता तर इंट्राडे मध्ये रिस्क काय असते की तिकडे तुम्ही बिना अभ्यासाने उतरता, मग तुमच्याकडे टाइम हा लिमिटेड असतो, त्या लिमिटेड टाइम मध्ये तुम्हाला सगळा अंदाज बांधायचा असतो. कारण मार्केट इज ऑलवेज अनसर्टन, मार्केट कधी फिक्स नसतं. प्रिडिक्ट तुम्हाला काय करायचं असतं पास्ट, म्हणजे आपण जसं आपल्या ज्योतिषी आपला पत्रिका बघतो सेम ॲज इट इज आहे. तुम्ही पास्ट मध्ये काय होतं, प्रेझेंट मध्ये काय, फ्युचर काय होणार, इकडे पण तसं तुम्ही पास्टचा अभ्यास करता, प्रेझेंट मध्ये मार्केट कंडिशन काय चालू आहे ते बघून मग फ्युचरचा रिप्रेडिक्ट करता की बाबा हा शेअर इथून इथं जाऊ शकतो, या 100 रुपयाचा हा 10 दिवसांनी 120 होऊ शकतो, ते आपण अंदाजा लावू शकतो ते शॉर्ट टर्मसाठी. पण लॉंग टर्मसाठी आपल्याला माहिती आहे जे फंडामेंटल्स चांगले आहेत, ह्या रिटर्न चांगला द्यायचा आहे, जे CRA APE असं भरपूर असे वेगवेगळ्या टेक्निकल वर्ड आहे ते, जसं आम्ही बोलतो इक्विटीमध्ये PE रेशो बघतो आम्ही, ROC रेशो बघतो, हे सगळं वेगवेगळे टेक्निकल वर्ड आहेत फायनान्शियल टर्म्समध्ये. हे बघितल्यावरती आपल्याला कळतं की भाई कंपनी वर्षाला किती रिटर्न देते, कंपनीचा ग्रोथ किती पर्सेंटनी पुढे चालला आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. म्हणजे ह्या फंडामेंटल्समध्ये हे 6-7 पॉईंट आहेत, त्याच्यावरती पाहिजे तर खूप डिटेलमध्ये जावं लागेल आपल्याला, ते अर्धा 1 तासात होणार नाही. तर ते म्हणजे ज्यांना लॉंग टर्म करायचं आपण पाहिजे तर त्याच्यावरती नंतर एक करू शकतो, ते मी एक्सप्लेन करू.
तर काय प्रॉब्लेम आहे? कारण की त्यात आरओई रेशिओ म्हणतो आम्ही त्याला, पी रेशिओ, ईपीएस रेशिओ, हे सगळं चेक करायचं असतं. आणि ती कंपनी कोण चालवते आजच्या तारखेमध्ये हे खूप गरजेचं आहे. जसे तुम्ही एक्झाम्पल घेणार, आपल्याकडे चांगले पण एक्झाम्पल आहे, वाईट पण एक्झाम्पल मार्केटमध्ये. तर चांगलं एक्झाम्पल बघितलं तर रिलायन्स, सगळ्यात बेस्ट शेअर त्यांनी चालू केलं, आज इंडियाची टॉप 1 मधली कंपनी आहे. त्याचं एक्झाम्पल घेणार तर येस बँक, जेट एअरवेज, टॉपच्या कंपन्या होत्या. फक्त मालकांच्या म्हणजे जे इन्व्हेस्टर, जे प्रमोटर होतं, त्यांच्या एका चुकीमुळे दोन्ही कंपनीची वाट लागली, लोकांची इन्व्हेस्टमेंट गेली, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण कंपनी चांगली होती. ते गुड अँड बॅड फेस मार्केटमध्ये पण आहे, चालत पण हे चेक करणं, लॉंग टर्मसाठी हे चेक करणं खूप गरजेचं आहे. गुंतवणूकदारांनी मार्केटमधली आपली गुंतवणूक जो फायदा आहे, फायदा आपण म्हणतो ते प्रॉफिट बुकिंग करणं, किंवा त्या फायद्यासाठी किती काळ थांबलं पाहिजे, म्हणजे त्याचा काही टॉप आणि बॉटम असं काय आहे का? हां, तसं कसं असतं, दोन प्रकार असतात. यदि तुम्हाला, तुम्ही तुमचं काय म्हणतात गोल ठरवले असतील की तुम्हाला बाबा मला 5 वर्षामध्ये फॉर एक्झाम्पल मुलाचं लग्न करायचं आहे किंवा मुलीचं शिक्षण करायचं आहे, त्याला अब्रॉडला पाठवायचं आहे, तर तो तुमचा गोल असेल आणि तो गोल तुमचा त्या पिरियडमध्ये अचीव झाला तर काढा. नाहीतर असा काय सर, माझ्या हिशोबाने तरी असं नाही की तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही काढा, माझ्या हिशोबाने. आणि तुमच्या ते शेअर चांगला रिटर्न देत आहे तर मग कशाला हात लावायची? गरज असेल तर हात लावा, नाही तर जेवढं ठेवू शकता तेवढं ठेवा. तोपर्यंत शेअर्स जास्त गुड असते ते वाढतच राहणार, ते कधी हे होणार. चांगल्या कंपनीचे शेअर तुमच्या ह्याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये आले तर मग त्यांना जेवढं तुम्ही सांभाळू शकता तेवढं सांभाळ, ते तुमच्या म्हातारपण पूर्ण कव्हर करेल. कारण की आजकाल जसं सिच्युएशन चालू आहे मार्केटमध्ये किंवा सोशल लाईफमध्ये पण, कधी तुम्हाला तुमचे मुलं बघत नाही तर तुमच्या शेअर्सच तुमची काळजी घेणार म्हातारपणामध्ये. ह्या लेवलचे पण आहेत शेअर्स, ह्या लेवलचे शेअर्स आहेत. तुम्ही बघू शकता रिलायन्सचं एक्झाम्पल घेतलं, किती लोकांनी त्या ज्या शेअर्स होते त्यांच्या मुलांचं लग्न केलं आहे, त्यांचं आता पण पूर्ण पेन्शन म्हातारपण चाललं व्यवस्थित, हे त्यावेळेस भरपूर लोकांनी घेऊन ठेवलेत, त्यांचे आज पण चालले. जसं रिलायन्सचं झालं, विप्रोचं एक्झाम्पल होतं, अंबाणी एक छोटंसं गाव होतं, तिकडे एका मुसलमान माणसाने 10,000 त्यावेळेस इन्व्हेस्ट केले होते, त्यांनी तसंच सोडलं, त्याला त्यातलं काय नॉलेज नव्हतं, ते जे शेअर्स आज 1200 करोडचे आहेत आणि काही करत नाही, तर डिव्हिडंड येतं 2.5 करोड रुपये महिन्याचं, वर्षाचं सॉरी, बसल्या बसल्या काही करायची गरज नाही. काय कंपनी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला येत राहणार. त्याच्याकडे कमीत कमी 50-60 लाखाच्या वरतीच असेल, मला एक्झॅक्ट फिगर तर आठवत नाही आहे, पण 50-60 लाखाच्या वरती शेअर्सची व्हॅल्यू म्हणजे टोटल शेअर झाले. कारण की ते स्प्लिट होतात, बोनस देत राहतात कंपनी, मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात, त्यांना जेव्हा इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल तर त्यांचे रिझर्व ते शेअर्समध्ये कन्वर्ट करतात आणि ते शेअर्स जे इन्व्हेस्टर असतात त्या लोकांमध्ये, म्हणजे जे गुंतवणूकदार असतात त्यांच्यामध्ये डिवाईड करतात, त्याला आपण बोनस म्हणतो, ते वाढत राहतात. मग तसं तुम्ही 10-20 वर्षामध्ये वाढवलं तर ते तुमचे क्वांटिटी वाढत राहते शेअर्सची. ते तसं करता करता जेव्हा माझ्या हिशोबाने ठीक आहे, तुम्ही 5 वर्षांनी विका, 10 वर्षांनी विका, ते तुमच्या लेवल म्हणजे काय, तुम्हाला वाटतं की भाई मला ह्याच्या जास्त मार्केटमध्ये राहायचं नाही आहे तर तुम्ही निघू शकता. आणि तुम्हाला वाटतं की बाबा मला आता गरज नाही, आपण अजून होल्ड करू शकतो तर बिंदास होल्ड करा. कारण की मार्केट आता सारखं असं, म्हणजे सिच्युएशन जशी येते, कोविडसारखे सिच्युएशन हमेशा नाही ना, ते वन्स इन ब्लू मून येतं, म्हणजे कधी 50 वर्षांनी 100 वर्षांनी एकदा आली तर आली, तर आली तरी पण त्यांनी काय जास्त इम्पॅक्ट आपल्याला पडला नाही आहे. आपलं मार्केट जेव्हा जेवढं खाली गेलं होतं त्याच्या 3 पट वर आलं आहे आजच्या डेटमध्ये. जेव्हा मार्केट पडलं तेव्हा सावरलं पण आणि वाढलं पण. जेव्हा मार्केट पडलं ते हार्डली किती 50% पडलं होतं आणि आता जे वाढलं ते ऑलरेडी त्याच्या 2 पट गेलं. आज 20,000 मध्ये 21,000 मार्केट होतं, त्यावेळेस आपलं मार्केट 9 ते 10,000 रेंजमध्ये फिरत होतं. तर वाढतं. आणि इंडिया कसं इमर्जिंग इकॉनॉमी आहे, ते प्रोग्रेस आणि इन्व्हेस्टमेंटच्या सोय आणि काय म्हणतात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे आपल्यामध्ये. तर त्यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये तर सध्या मार्केट इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट. नवीन नवीन कंपन्या तुम्हाला दिसणार, जर तुम्ही ऐकलं असणार मार्केटमध्ये लार्ज कॅप शेअर, मिड कॅप शेअर, स्मॉल कॅप शेअर. तर स्मॉल कॅप शेअर्स कसं आहे, रिस्की असतात, प्लस ग्रोथ होण्यासाठी चान्सेस खूप जास्त असतात, जोखीम पण खूप जास्त असते. हां, तसं म्हणायला गेलं हां. आणि जेव्हा तुम्ही काय म्हणतात त्याला मिड कॅप म्हटलं की नॉर्मल असतात, तर म्हणजे ते ऑलरेडी अर्ध्या लेवलला पोहोचले आहेत, टॉप म्हणजे ते ऑलरेडी मार्केटमध्ये सेट असतात, मग तिकडे तुम्हाला रिटर्न कमी भेटतात पण चांगले भेटतात. स्मॉलमध्ये तुमच्या जेवढं मोठा रिस्क तेवढा मोठा प्रॉफिट, तसं. कारण की ह्या सगळ्या कंपन्या पहिले पण शॉर्ट म्हणजे पेनी स्टॉकच म्हणतो याचं आम्ही, जसं बजाज आहे, त्यांनी त्या लेवलला मेहनत करून आज 20 वर्षांमध्ये ते खूप वर निघून गेले. मग तसा एखादा शेअर तुम्हाला भेटला तर तुमचं नशीब निघ. आणि कसं तो फेस पण असतो. आणि आता आपलं एक AI फेस चालू आहे मार्केटमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शेअर्सची जसं प्रश्न विचारणार तुम्हाला, त्याबद्दल जरा सांगा ना.
आता कसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ईवी ह्या दोन सेक्टर आता भरपूर इमर्जिंग इंडियामध्ये चालू आहेत. तर ह्यामधले आता तुम्हाला एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये तर दोन शेअर्स माझ्या हिशोबाने खूप चांगले प्रोग्रेस करू शकतात. एक ईव्हीमध्ये टाटा मोटर्स बेस्ट आहे आणि दुसरा म्हटलं तर आपला तुम्हाला एआय मध्ये हॅपीएस्ट माइंड माझ्या हिशोबाने हॅपीएस्ट माइंड एक शेअर्स आहे आणि एल एन टीचा कुठला होता तो एल एन टी एआय टेक्नॉलॉजी आहे तो पण एक चांगला आहे. आणि हे दोन शेअर माझ्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे बेस्ट वाटतात की चांगले जाणार. नाहीतर टाटा मोटर्स तुम्ही बघणार तर कोविडमध्ये कुठं खूप कमी होता म्हणजे मी 100-150 रेंजला आज तो 600 वरती गेला आहे किती 3 वर्षात. तसं स्टार्टअप आवर एक चांगला शेअर आहे ते पण ईव्हीमध्ये चांगला त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. तो पण कोविडमध्ये हार्डली 70-80 रुपयाचा शेअर होता आज तो 250-300 3 पट ऑलरेडी झाले 3 वर्षामध्ये. तर असे भरपूर आणि ह्या दोन फॅक्टर हे दोन इंडस्ट्री आता भरपूर डेव्हलप होणार इंडियामध्ये कारण की तेच चाललं. आणि इथेनॉल बघायला गेलं तर आता कारण जसं गव्हर्नमेंटने हे काढलं की तुम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करणार तर ऑलरेडी 10% त्यांनी अचीव केलंच आहे. त्यांचं टार्गेट आहे 50%चा. तर मग तुमचं शुगरच्या सॅक्टर असं तुम्ही हे करू शकता. आणि जेव्हा नवीन इन्व्हेस्टर त्यांना अभ्यास हां तो प्रश्न पण तुम्हाला सांगायचा आहे. जसं एक तुम्ही विचारलं होतं की नवीन लोकांनी सुरुवात कशी करावी तर एकदा त्याच्या एकदम स्पेसिफिक म्हणजे एकदम कट टू कट आन्सर देणं म्हटलं की तुम्हाला अभ्यासही नाही करायचा काहीच नाही करायचं फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. तर मग काय करायचं सिम्पल लॉजिक तुम्ही तुमच्या रोज गरजेच्या ज्या वस्तू घेता तसा कुठलीही कंपनी निवडू शकता. जसं ITC तुम्ही बिस्किटं खाता तुम्ही साबण वापरता ITC बघितलं सनफिस्ट आहे तुमचं हिंदुस्थान युनिलिव्हर या सगळ्या टॉपच्या कंपन्या आहेत आणि हे ज्या प्रोडक्ट तुम्ही आयुष्यभर वापरणार आहे ते कंपनी चालू राहणार त्याचे शेअर्स घ्या. तर काही न करता ते पण लॉंग टर्मसाठी तुम्ही वापरू शकता. जसं महिन्याला 1 शेअर घेतला 2 शेअर घेतले ठेवून द्या जसे तुमची कपॅसिटी आहे तसं तुम्ही इन्व्हेस्ट करा. ते नाही तर जसं मी सांगितलं तुमच्या इन्कमच्या जसं वेळ वाढेल तसं तुमचा इक्विटीचं इन्व्हेस्टमेंट कमी कमी करा. रिस्क कमी घ्या सुरुवातीला जास्त रिस्क घ्या काय तेव्हा तुमच्यावरती बर्डन नसतं. आणि जसं जसं वय वाढतं तुमच्या जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा इक्विटीचं इन्व्हेस्टमेंट कमी करा सेफ इन्व्हेस्टमेंट जरा जास्त करा. म्हणजे जसं 100 कमवता तेव्हा 20% जे तुमच्या अॅन्युअल इन्कमचा 20% तुम्ही इक्विटीमध्ये टाका. बाकीचे जे तुम्ही 50 सांगितलं ते 30% सेफ इन्व्हेस्ट करा. कारण की जसं तुमचं वय वाढणार तुमचा एक्सपिरियन्स वाढतो इन्कम पण वाढतो पण खर्च पण वाढतो. तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता पण व्यवस्थित इन्व्हेस्ट केला तर 20 वर्षामध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचा इन्कम जनरेट होतो शेअर मार्केट मधून. अगदी सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणं हे सुरक्षित आहे का आणि असेल तर त्याची कारण काय आहेत. शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करणं सुरक्षित आहे ऑफकोर्स आहे यदि तुम्ही अभ्यास केला तर आहे. आणि त्याचे कारण हे आहे की जसं तुम्ही मार्केटमध्ये येता तर येता तर जसं आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण इंजिनिअरिंग डिग्री करतो तर आपण एका दिवसात इंजिनियर बनत नाही. पण आपल्या सगळ्यात मोठा माणसांचा प्रॉब्लेम काय हे लोक शेअर मार्केटला आपण काय विचार करतो की भाई पैसा बनवायचा क्विक मशीन सारखा म्हणजे तरीका समजतात. पण तसं नाही शेअर मार्केट सेफ कधी आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करता आणि व्यवस्थित अभ्यास करून मार्केटमध्ये येता तर तुमच्यासाठी बेस्ट सोर्स ऑफ रेव्हेन्यू जनरेशन आहे. जसं एक्झाम्पल या गुजराती लोक ते लोक काय त्यांचा अभ्यास करते फक्त चार्ट रीडिंग करतात किंवा तुम्ही तिकडे गेले असणार कधी खालावळ्याला BSE ते कुठे शिकलेले आहेत ते फक्त मार्केटचा अभ्यास करतात आणि त्याच्यावरतीच ते इन्व्हेस्ट करतात. आणि ते आज करोडो रुपये कमवून बसले आणि त्यांच्याकडे CA आणि हे कामं करतात कारण त्याचा अभ्यास केला त्यांनी त्याच्या बेसिसवर. तुम्ही अभ्यास करा अभ्यास केल्यावरती नो डाऊट मार्केट इज द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे आणि व्यवस्थित आहे. रिस्क तर थोडीफार पडते का बिझनेस तुम्ही करणार बिझनेसमध्ये पण अनसर्टनिटी असते आणि ती अनसर्टनिटी कशी कंट्रोल करावी त्याला कसं ते अभ्यासावरूनच कळतं. कारण की आपण डायरेक्ट कुठलीही गोष्ट होत नाही. तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे तर 4 वर्ष द्यावं लागतात अभ्यास म्हणजे डिग्री नंतर. तसंच तुम्हाला CA बनायचं आहे तर 3 वर्ष द्यायचं आहे तर तसे मार्केटला पण 3-4 वर्ष द्या तुमचे आणि तुमचं लाईफ चेंज होणार 101%. छोटे मोठे रिस्क तर सगळीकडे असणार पण मार्केटचं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नक्कीच FD पेक्षा जास्त रिटर्न आहे म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंट सिक्युरिटीपेक्षा जास्त रिटर्न. इथं तुमचं स्वतःचं डोकं वापरा आणि लॉंग टर्ममध्ये तर रिस्क माझ्या हिशोबाने खूप कमी आहे. मार्केटमध्ये रिस्क तर थोडीफार आहे पण जास्त नाही. म्हणजे तुम्ही इंट्राडेमध्ये रिस्क भरपूर असते पण तो पण पण लॉंग टर्ममध्ये माझ्या हिशोबाने नाही. कारण की आपलं जसं म्हणतो मराठीमध्ये की शेवटी काय माणूस असो किंवा मार्केट शेवटी त्याला वरच जायचं आहे तर तसंच असणार. ते पण मार्केट वरच जाणार आहे आणि हे पण तर आणि फक्त मेन अभ्यास याला लॉंग टर्म करता तर हे सांगतो की चांगल्या कंपन्या निवडा मग तुम्हाला रिस्क ऑलमोस्ट कमी म्हणजे 100 पैकी 5-10% रिस्क असेल त्याच्या जास्त रिस्क नाही आहे मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी. गुंतवणूकदारांना म्हणजे गुंतवणुकीवरती किंवा त्या मिळणाऱ्या फायद्यावरती कर लागतो. हा लागतो ना
आता तीन प्रकारे जे आपण इन्कम जनरेट करतो मार्केटमध्ये त्याच्यावर तीन वेगवेगळे टॅक्स लागतात. एक तुमचा शॉर्ट टर्म गेन टॅक्स लागतो, एक लॉंग टर्म गेन टॅक्स लागतो आणि एक नॉर्मल टॅक्स म्हणजे जसे जे इंट्राडे करता डेली डेलीचे, तर त्याचा इन्कम ॲज गुड ॲज आपला जेव्हा सॅलरी इन्कम असतो त्याच्यावरती जे गव्हर्नमेंटचा स्लॅब आहे इन्कम टॅक्स त्याच्या अंडर तो टॅक्स लागतो. वेगवेगळा इन्कम असेल त्या स्लॅबच्या हिशोबाने तो डिडक्ट होतो. शॉर्ट टर्म म्हटलं तुम्ही आज घेतला एक दिवसांनी विकला किंवा एक वर्षाच्या आत विकला त्याला शॉर्ट टर्म टॅक्स लागतो. तुम्ही किती प्रॉफिट कमवा त्याच्यावरती 10% तुम्हाला सरकार 15% आहे आता 15% भरावा लागतो फिक्स्ड. आणि एक वर्षानंतर जेव्हा तुम्ही कुठलाही शेअर विकता त्या तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो तो 10% असतो. 1,00,000 एक्झम्पशन आहे. 1,00,000 वरती जेव्हा तुमचा प्रॉफिट जाईल त्याच्यावरती 10% द्यावं लागतं लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून. तो आहे त्याच्यामध्ये. तर आपण नव्यानं मार्केटमध्ये येणाऱ्या किंवा तशी इच्छा असणाऱ्या लोकांना किंवा जे आधी करताय ट्रेडिंग त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल किंवा यांना काही टिप्स द्याल? टिप्स म्हटलं तर नवीन जे येणार आहेत त्यांनी माझ्या हिशोबाने अभ्यास करावा. कारण की तुम्ही फक्त आजकाल मार्केट बघणार मार्केटमध्ये सोशल मीडियामुळे भरपूर वास्टली तुम्हाला यूट्यूबवरती जो येतो तो चॅनल भरपूर आहेत. पण त्याच्या ह्याच्यामध्ये न वाहता व्यवस्थित शिका आणि मार्केटमध्ये या. कारण की लोक आजकाल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप अट्रॅक्ट झाले आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट त्यांना क्विक मनी पाहिजे आणि मुलांचं पण आजकाल तसंच आहे की त्यांना लवकर पैसे कमवायचे. तर कॉलेजचे मुलं भरपूर ऑप्शन ट्रेडिंग करण्यामध्ये मी बघितलं करतात भरपूर पैसे चालले आहेत त्यांचे. कारण की ते अभ्यास करत नाही का मी सांगितलं म्हणून तुम्ही घेतलं का घेतलं का करायचं इथंच काटायचं काही लॉजिक नाही काही सेंटिमेंट नाही काही डिसिप्लिन नाही. कारण की मार्केट हा डिसिप्लिनचा प्रकार जसं मी तुम्हाला पेशन्स तुम्ही जेवढं पेशंटली काम करणार तेवढ्या पेशंटली तुमचा बिझनेस ॲज गुड ॲज बिझनेस आहे. मार्केट बघायला गेलं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जसं आपण बिझनेस करतो डायरेक्ट चालू नाही का त्याचा थोडाफार अभ्यास करतो त्याच्यानंतर आपण कुठलाही बिझनेस चालू करतो. सेम इकडे पण तुम्ही मार्केटचा अभ्यास करा आणि तुम्हाला तुमची सायकोलॉजी ओळख. कारण मार्केट हा टोटली सायकोलॉजीचा खेळ आहे. सायकोलॉजी ओळखा मी तुम्हाला कसं आहे म्हणजे काय तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडिंग जमते का नाही जमते. तर काहीच नाही करायचं असेल ना टेन्शन घ्यायचं नाही तर बेस्ट आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तर थोडाफार अभ्यास कराच करा. अभ्यास केल्याशिवाय ॲटलिस्ट तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही का घेतात आहे तो शेअर. तर शेअर घ्यायचा पर्पज काय आहे त्याला लॉंग टर्म ठेवायचा आहे का नाही ठेवायचा आहे की मला फक्त घेतला आणि उद्या विकायचा आहे तर विकायचं आहे तर का विकायचं आहे घेतला आहे तर का घ्यायचं आहे ह्या अभ्यास आपल्याला आला पाहिजे. आणि दुसरं म्हटलं की इंट्री म्हणजे माझी मार्केटमध्ये 1 किंवा 2 वर्ष झाले आहेत त्यांना थोडाफार तर मार्केटचं नॉलेज आलंच असणार. मग त्या लोकांनी जेव्हा करत असणार तर माझ्या हिशोबाने त्यांनी लॉंग टर्म करावा. आणि नॉर्मली काय करतात लोक आजच्या डेटमध्ये की 2 किंवा 3 वर्षानंतर ते ऑप्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. पण ऑप्शन हीज ॲडव्हान्स मार्केटचा प्रकार आहे. डेरिव्हेटिव्ह्स म्हणतात त्याला आम्ही मार्केटमध्ये. ते तुम्ही करायच्या आधी अभ्यास करा. त्याचा डिटेल अभ्यास केल्याशिवाय ऑप्शन ट्रेडिंग करू नका. ते खूप रिस्की आहे. खूप रिस्की याच्यासाठी कारण की तुमचे पैसे 10 पट होऊ शकतात एका दिवसात पण 0 पण होऊ शकतात एका दिवसामध्ये. आणि हे बघितलं मी माझे जेवढं एक्सपिरियन्स आहे जेवढे हा दोन वेगळे प्रकार बघू शकता. शेअर्स इज सेफर इन्व्हेस्टमेंट फॉर लॉंग टर्म. हे तुम्हाला त्याच्या तुम्ही अभ्यास पण नाही केला चांगल्या कंपनीचे शेअर्स तुम्ही खंगाळून घेतले आणि तेवढं तर तुम्हाला हा तर इज सेफ मग तुम्ही सोडा. पण ऑप्शन्समध्ये जे जातात जसं कसं लोकांचा प्रकार आहे 3 वर्ष मला मार्केट कळतं 3 वर्षामध्ये मार्केट कधीही समजत नाही. आज आम्हाला 20 वर्ष झाले तरी आम्हाला मार्केट पूर्ण माहिती नाही. ठीक आहे आज आम्ही कमवतोय पण ठीक आहे आमचा एक रूल बनवला आम्ही एक स्ट्रॅटेजी बनवली आणि त्या स्ट्रॅटेजीवरती काम करतो की भाई इकडे आम्ही घुसलो आणि इथं आम्हाला निघायचं तर आम्ही निघतो मग तिकडे आमचा फायदा हो नुकसान हो त्याच्याशी आम्हाला काहीच हे नाही. तो डिसिप्लिन तुमच्यामध्ये यायला वेळ लागतो. ते म्हणजे आपल्या स्वभावावरती अवलंबून असतं. तर तुम्ही किती वेळामध्ये ते घेता तर ते 3 वर्ष जे 3-4 वर्ष जे मार्केटमध्ये गेल्या त्यांच्यासाठी हा. आणि जे ऑलरेडी ट्रेडिंग करताय तर मग ते यदी लॉंग टर्म ट्रेडिंग करताय का शॉर्ट टर्म करताय त्याच्यावर डिपेंड होते. यदी ते काय म्हणतात तुम्हाला इंट्राडे करायचे सबस्क्रायबरना काहीच नाही करायचं आणि त्यांनी विचार केला की मला इंट्राडे चालू करायचं म्हणजे डेली आज घ्यायचं आहे उद्या विकायचं किंवा आज घ्यायचं आहे संध्याकाळी विकायचं आहे तर सुरुवात शेअर नाही करा. शेअरमध्ये तुमचं कसं आहे नुकसान कमी होतं कारण की शेअरचा व्हॅल्यू कमी होत नाही नॉर्मली. म्हणून बाईंग स्ट्रॅटेजी फॉलो करा. सेलिंगच्यावरती जाऊ नका. म्हणजे त्याच्यावरती पण टेक्निकली बघायला गेलं तर त्याला कसं असतं की आज तुम्ही शेअर घेतला तर तुम्ही छोट्या क्वांटिटी तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्या बेसिसवर त्यामध्ये उद्या संध्याकाळी काय न्यूज आली आणि मार्केट पडलं तर तुमचा लॉस होत असेल तर तुम्ही ॲटलिस्ट तो शेअर होल्ड करू शकता लॉंग टर्म. त्याच्यामध्ये काही फरक जास्त इम्पॅक्ट होत नाही. पण ऑप्शन्समध्ये त्याच्या तुम खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. कारण की ऑप्शन्समध्ये कसं असतं की जसं जसं वेळ म्हणजे जसं कसं एक कधी वीकली असतं म्हणजे हफ्त्याला
नाही तर 15 दिवसासाठी आणि 1 महिन्यासाठी हे त्यांचं लिमिट असतं. ह्याच्या लिमिटच्या त्या तुम्ही कुठला बाय करता ज्यावर डिपेंड करता. आणि तुम्ही घेतला तुमचं नशीब खराब असेल आणि अचानक मार्केट पडलं तर तुमचं प्रीमियम त्यावेळेस 0 पण होऊ शकतं किंवा 2 रुपये पण होऊ शकतं. मग त्या दिवसात ते तुम्हाला करायचंच असेल तर व्यवस्थित अभ्यास कर. आणि हे करण्यामध्ये थोडाफार ब्रेनला शॉर्ट लागतो, सिम्पल लॉजिक, कारण की जिथं पैसा इन्वॉल्व्ह असतो तिकडे टेन्शन असतंच. म्हणून माझ्या हिशोबाने सांगणार तर ज्याला तुम्हाला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची आहे, जसं जे एक्सपिरियन्स जसं तुम्ही म्हटले तर त्या लोकांना करायचं असेल तर ॲटलिस्ट थोडा तरी अभ्यास करा. आणि सुरुवात करणार तर छोट्या अमाऊंटने करा, मोठ्या अमाऊंटमध्ये इंट्राडे करू नका. आणि त्याच पैशाचा रिस्क घ्या जिथे तुम्हाला गेले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही, ज्या तुमच्या डे टू डे लाईफवरती इम्पॅक्ट पडत नाही. तसं बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत, त्यामुळं नवीन गुंतवणूकदारांना किंवा असलेल्या गुंतवणूकदारांना तुमच्याकडून बरीचशी माहिती मिळाली. तर मित्रांनो, हे होते राजेश बारस्कर. गेली 23 वर्ष मार्केटमध्ये हे स्वतः गुंतवणूकदार आहेत आणि गुंतवणूकदारांना हे मार्गदर्शनही करत आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आले आणि आपल्या सर्वांना त्यांच्या इतक्या अनुभवाचं मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. Thank you.